डियर स्टूडेंट्स, सेट्स चैप्टर ची थोड़ी थेरी बाकी है, ते थोड़ी आज अपन थेरी क्लियर करूँ घे आणि मग एक्सरसाइज आणि प्रॉब्लम सेट घेऊया। आता मागचा जो वीडियो झाला होता तो चुकून उल्टा अपलोड झाला होता, ओके, गडबडमध्ये, ठीक है, त्याला करेक्ट करून टाकलं। आता पुढचं पाहूया, जे सेट्स असते त्या सेट्सला आपण जे सेट्स असते त्या सेट्सला आपण डायग्राम मध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो। जनरली समजा एक सेट ए आहे आणि त्याला मी लिहिते 1 2 3, ओके, आई कॅन रिप्रेझेंट दिस सेट एज इन दिस ट्रायंगल एज ए 1 2 3, और इन द सर्कल लेट सेट ए 1 2 3, और इन एन एलिप्स 1 2 3, ओके। एक सेट अपन जेव्हा रिप्रेझेंट करतो तर ट्रायंगल मध्ये करू शकतो, सर्कल मध्ये करू शकतो, एलिप्स मध्ये करू शकतो, परंतु मागे जसं आपण सबसेट आणि दोन सेट युनियन सेट आणि इंटरसेक्शन सेट हे दोन सेट घेतलं, तर तेव्हा जेव्हा आपल्याला ते सेट्स जे रिप्रेझेंट करायचे आहेत तर त्याच्यासाठी समजा आपल्याला एक युनिव्हर्सल सेट दिलं यू, एक सेट दिलं ए आणि एक सेट दिलं बी। आता हे सेट्स मला याच्यामध्ये रिप्रेझेंट करायचे डायग्रामॅटिक, एक एक्झाम्पल घेतो आणि मग ते तुम्हाला दाखवतो आणि मग त्याच्यावरून डायग्राम चेक करू। एक युनिव्हर्सल सेट घेऊ 1 2 3 4 5 6, ओके, एक ए सेट घेतो आहे त्याचे एलिमेंट, हे जे ए आणि सेट बनणार आहे त्याची उत्पत्ती या युनिव्हर्सल सेट्सवरूनच झालेली आहे। द क्रिएशन ऑफ सेट ए अँड सेट बी इज फ्रॉम युनिव्हर्सल सेट यू, म्हणजेच काय, ए आणि बीमध्ये यूचेच इलेमेंट असतील। एमध्ये इलेमेंट समजा 1 2 5 घेतलं आणि बीमध्ये घेतलं मी 3 4 5, ओके। आता हे सेट्स मला कशामध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत डायग्रामॅटिक, तर सगळ्यात इथे जेव्हा जो युनिव्हर्सल सेट असतो तो रेक्टँगलमध्ये दाखवला जातो, युनिव्हर्सल सेट, आणि त्याच्यामध्ये आपण दोन सेट घेणार होतो, एक सेट ए आणि एक सेट बी, ओके, दिस इज सेट ए, दिस इज सेट बी। तर इथे जेव्हा दाखवतो तर या दोन सेटमधला हा जो पार्ट असतो, हा दिसते मी हा पार्ट देते, हा दोघांचा कॉमन पार्ट आहे, म्हणजेच काय केलं जाते, या पार्टमध्ये दोघांमध्ये जो कॉमन आहे तो लिहिला जाते। तर इथं दोघांमध्ये कॉमन काय, ए आणि बी मध्ये 5, तर इथे 5 येईल। एमध्ये एलिमेंट काय 1 2 5, तर या एमध्ये 1 2 5 1 2 5 एमध्ये आलं, हा एचा पार्ट आहे ना, ओके। बीमध्ये कोण आहे 3 4 5, तर इथे येईल 3 4 5 5 पण त्याच्यामध्येच आलं, क्लिअर आहे। आता राहिलो कोण 6 6, तर तो ही बाहेर, कळत आहे। म्हणजेच काय होतं, डायग्राममधून दाखवतो, हा युनिव्हर्सल सेट आहे, हा सेट ए आहे, हा सेट बी आहे, ओके। तर हा जो एवढा पार्ट आहे हा पूर्ण, हा पूर्ण पार्ट म्हणजे ए युनियन बी असतो, क्लिअर। दुसरा मी तर एक सेट घेतला, हा युनिव्हर्सल सेट, त्याच्यामध्ये दोन सेट, दिस इज सेट ए, दिस इज सेट बी। हा जो पार्ट आहे हा पार्ट, दिस इज नोन ॲज इंटरसेक्शन पार्ट, ए इंटरसेक्शन बी, आर यू गेटिंग दिस वन। सेट ए, ओके, सेट ए घेतोय सेट बी, क्लिअर आहे। तर बघा, याच्यामध्ये हा मी फक्त एवढा पार्ट घेतो, याला म्हणायचं ओनली ए, याला काय म्हणायचं, ओनली ए, हा
हा सेट ए हा सेट बी, आता तुम्ही सांगा हा पार्ट काय आहे. ओनली दिस मच पार्ट, दिस इज नोन ॲज ओनली बी. अरेकडे आफ्टर दॅट दिस इज एकच सेट घेतो आहे, हा ए सेट घेतला. तर हा सेट एला सोडून मी बाकीचा पार्ट घेतो आहे. या एला सोडून जो बाकीचा पार्ट घेतो त्याला म्हणतो आपण ए डॅश, ऑर यू कॅन राईट ए कॉम्प्लिमेंट. युनिव्हर्सल सेटमधून एचे एलिमेंट काढून जे बाकीचे एलिमेंट राहतात त्याला ए डॅश म्हणतात. पॉईंट क्लिअर होत आहे? आर यू गेटिंग दिस वन? वेन डायग्राम हे आत्ता त्याचा जेवढा उपयोग नाही पण पुढे खूप जास्त आहे शॉर्टकटमध्ये डायरेक्ट आन्सर काढण्यासाठी. इलेवंथला चॅप्टर आहे सेट रिलेशन फंक्शन, कॉमर्समध्ये पण येतं आणि सायन्स फील्डमध्ये पण येतं. पॉईंट क्लिअर होतं आहे? वेन डायग्राम. ओके, हा सेट ए आहे हा सेट बी आहे. ओके, हा जर पार्ट मी घेतो आहे फक्त हा, तर याला काय म्हणणार? म्हणजे मी कोणाला सोडून टाकलं? कोणाला सोडलं? हा एवढा पार्ट सोडून दिला ना मी त्याच्यातला, है ना? हा एवढा पार्ट मी घेतला नाही, है ना? हा एवढा पार्ट घेतला नाही म्हणजेच याला म्हणणार ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बीला सोडून बाकी सगळं घेणं म्हणजे ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट. एला सोडून बाकीचा पार्ट घेणं रेक्टँगलचं त्याला काय म्हणणार? ए कॉम्प्लिमेंट. बीला सोडून, आता मी इथे घेतलं, इथे एक आहे इथे एक आहे, दिस इज ए दिस इज बी. ओके, आता मी काय करतो आहे, कोणाला घेतोय ते सांगा बरं तुम्ही. मी कोणाला ड्रॉप केलं? माझी ही लाईन या पार्टमध्ये येत नाही. मी तुम्हाला ते डार्क करून दाखवते. हे जी मी इन्क्लाइंड लाईन ड्रॉ केल्या त्या या पार्टमध्ये गेल्या का? नाही गेल्या. मी यांना सोडून बाकीचा सगळा पार्ट घेतलो, हा रेड कलरचा पार्ट सोडून बाकीचा सगळा पार्ट घेतलो. रेड कलरचा पार्ट म्हणजे कोणता? हा ए इंटरसेक्शन बी, त्याला सोडून घेतलं म्हणजेच काय होते? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आर यू गेटिंग? इंटरेस्टिंग पार्ट. डायग्राम समजलं की होते? डायग्रामवर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो चार मार्काचा. वेन डायग्राम समजायला? आर यू गेटिंग? ए युनियन बी म्हणजे ए आणि बी मधला सगळा पार्ट, ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मधला कॉमन पार्ट, ओनली ए फक्त ए म्हणजे ए मधून कॉमन पार्ट घ्यायचा नाही. ओके, म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो? ए मायनस ए इंटरसेक्शन बी. इथं ओनली बी घेतलं म्हणजे बी मधून हा इंटरसेक्शन पार्ट मी घेतला नाही म्हणजे याला बी मायनस ए इंटरसेक्शन बी नाही घेतलं म्हणजे मायनस केलं. ओके, ए कॉम्प्लिमेंट समजायला? ए कॉम्प्लिमेंटला तुम्ही असंही लिहू शकता यू मायनस ए, यू मधून एचे एलिमेंट काढा. अरेबडी ओके, पॉईंट क्लिअर होतं? तसंच यू ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे यू मधून ए युनियन बी काढून टाका, यू मायनस ए युनियन बी. अरेबडी क्लिअर आहे? समजतं आहे? वेन डायग्राम सबसेट. आता एक फक्त फायनल होता, इफ ए इज सबसेट ऑफ बी, ए इज सबसेट ऑफ बी आणि मला युनिव्हर्सल सेटमध्ये काढायचं आहे. आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं सबसेट म्हणजे एचे सगळे एलिमेंट बीमध्ये असतात, तर त्यावेळेस डायग्राम अशी जाते एकाधिक सर्कल. तो हा ए हा बीचा सबसेट आहे म्हणजे ए छोटा असेल बी मोठा असेल तर हा बी सेट झाला आणि मधातला हा ए सेट झाला. ओके, आर यू गेटिंग? पॉईंट क्लिअर आहे? हा एवढा वेन डायग्राम आणि मागचे जे पाहिलं ते फॉर्म्युला एक बनवलेला. कोणता फॉर्म्युला बनवलेला होता? एन ऑफ ए युनियन बी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज नथिंग बट एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. क्लिअर होते? थेरी समजते?
वेन डायग्राम म्हणजे इट्स अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. एक सेट दाखवायचा आहे तर तुम्ही ट्रायंगलमध्ये, सर्कलमध्ये, इलिप्समध्ये दाखवू शकता. ओके, किंवा रेक्टँगल घ्या, काय प्रॉब्लेम नाही. परंतु दोन सेट आहेत, दोन सेट मला रिप्रेझेंट करायचे आहेत. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट, ज्याच्यापासून सेट बनले त्याला युनिव्हर्सल सेट म्हणते. हा सेट ए आणि सेट बी या यूपासून बनलेले आहेत, सो इट्स अ युनिव्हर्सल सेट. ए अँड बी आर इट्स सबसेट. तर यू मोठा रेक्टँगल येईल, त्याच्यामध्ये ए आणि बी. कॉमन पार्ट कुठं येईल? दोन सर्कलच्या ओव्हरलॅपिंगवर, इथं कॉमन पार्ट. ए सेट एलिमेंट ए सर्कलमध्ये, बी सेटचे एलिमेंट बी सर्कलमध्ये, राहिलेले बाहेर. युनियन पार्ट सर्कलचा पार्ट, इंटरसेक्शन पार्ट कॉमन पार्ट. ओनली ए मधून, ए चा फक्त ए घ्यायचं, त्याच्यामधला कॉमन पार्ट घ्यायचा नाही. ओनली बी म्हणजे बी सर्कल घ्यायचं, त्याच्यामध्ये कॉमन पार्ट घ्यायचा नाही. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सर्कल सोडून रेक्टँगलचा सगळा पार्ट. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे सर्कल सोडून बाकीचा सगळा पार्ट. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे इंटरसेक्शन सोडून बाकी सगळा रेक्टँगलचा पार्ट. ओके, इथपर्यंत कळते? ही झाली सेट्स या चॅप्टरची संपूर्ण थेरी. ओके, कळते ना?